वेंटिलेटर वापरात आणल्याचा दावा करणारे नगरसेवक ढोंगी। काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांची टीका। पीएम केअर फंडातून महापालिकेला मिळालेली वेंटिलेटर बॉयज हॉस्पिटलमध्ये धूळ खात पडून होती, परंतु आपल्या तक्रारीनंतर वापरात आली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारे भाजपचे नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख हे ढोंगी असल्याची टीका काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली आहे। वाले यांनी म्हटले आहे की पीएम केअर मधून महापालिकेच्या बॉयज हॉस्पिटलला वेंटिलेटर मिळाली होती, परंतु ती सदोष असल्याने वापरात आली नव्हती। हॉस्पिटल मध्ये फिजिशियन डॉक्टर आणि तंत्रज्ञ नसल्यामुळे वेंटिलेटरचा उपयोग होऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे। महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या सूचनेवरून सदोष असलेली वेंटिलेटर सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आली। असे असताना आपल्याच पाठपुराव्यावरून वेंटिलेटर रुग्णसेवेसाठी वापरणे सुरू झाले असे गैरसमज पसरवणारे विधान करून नगरसेवक डॉक्टर देशमुख हे रुग्णांची दिशाभूल करत असल्याचा आरोप वाले यांनी केला आहे। प्रसिद्धीसाठी रुग्णांच्या जीवितांशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। सोलापूर शहरामध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे, व्हेंटिलेटर बंद असताना चालू करून वापरण्यात कसं काय। सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय किरण देशमुख हे महानगरपालिकेमध्ये धूळ खात पडलेले एक व्हेंटिलेटर घेऊन त्याची स्वच्छता करून बॉईज हॉस्पिटलमध्ये त्याचं सर्व दुरुस्ती करून चालू करून लोकार्पण केलं आणि गुणांना एक दिलासा दिला अशी एक बातमी छापून आली। त्या अनुसरून आमचे युथ काँग्रेसचे कार्यकर्ते काही जण तिथं जाऊन बघितलं असतात, ते व्हेंटिलेटर नव्हतं। व्हेंटिलेटर नसल्यामुळं तिथं कार्यरत असलेले डॉक्टर्स नर्सेस वॉर्ड बॉईज यांना चौकशी केला असता तिथं असं समजलं की ते व्हेंटिलेटर आणलं गेलं, परंतु तो व्हेंटिलेटर नादुरुस्त होतं। पी एम फंडातून आलेलं हे व्हेंटिलेटर ज्या दिवशी आलं त्या दिवशीपासूनच ते बंद होतं, परंतु तसं काय केलं हे सिद्धारामेश्वरलाच माहीत, कारण ही गोष्ट साधी सुधी नाही। आज बॉईज हॉस्पिटलमध्ये एक व्हेंटिलेटर आलं म्हणलं तर रुग्णांची अपेक्षा निर्माण होती की ज्याला व्हेंटिलेटरची गरज आहे तो रुग्ण त्याला एक प्रकारचा दिलासा मिळाला जातो, परंतु आपले महानगरपालिकेचे नगरसेवक तसे वागतात काय वागतात कळीना नाही। पूर्ण सोलापूरकरांना फसवण्याचा एक उद्योग महानगरपालिकेचे नगरसेवक करीत आहेत, त्याच्यावर नक्कीच त्यांच्या वरिष्ठांनी गळा घालायला पाहिजे, जेणेकरून लोकांचं अपमान व्हायला नाही पाहिजे, लोकांना दिलासा दिलासा व्हायला पाहिजे। एवढंच सांगू इच्छितो की आपण लोकसेवक आहात, लोकांची सेवा करावा। रुग्णांना ज्यांना पॉझिटिव्ह झालेलं आहे असल्या लोकांना मदत करा, त्यांना वाचवा। सध्या आपली गरज आहे सोलापूरला, एवढीच मी बोलतो।